आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आह ठळक बातम्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरिता सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वाराणसी परिसरातल्या सदतीस विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन नक्षलपीडित शरणार्थींचं युद्धपातळीवर पुनर्वसन करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नक्षलवाद प्रतिबंधक राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्देश बाजारगावच्या सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक शेतकरी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर कर्जमाफी अनुदान आणि संगणकीकरणातून शेतकऱ्यांच्या विकासाचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन आणि संसद घुसखोरी प्रकरणावरून आजही दोन्ही सभागृहात गदारोळ भारतामध्ये धर्माच्या आश्रयानच अर्थव्यवस्था आणि कला संस्कृती वहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरिता सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह वाराणसीच्या स्वरवेद महामंदिराचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होत पाणी वाचवा स्वच्छता राखा डिजिटल व्यवहारांना पसंती द्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्या पर्यटनासाठी परदेशात जाण्याआधी आपल्या देशातल्या ठिकाणांना प्राधान्य द्या नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यां यांना पाठबळ द्या पौष्टिक धान्यांना रोजच्या आहारात स्थान द्या योग आणि खेळाच्या आधारे तंदुरुस्ती राखा आणि दरसाल किमान एका गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करा असे नऊ संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते वाराणसी आणि परिसरातल्या सदतीस विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आज मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसंच शरण आलेल्या सर्वांचंच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नक्षल्यांच्या त्रासाला कंटाळून जे शरण येतात त्यांचं पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे या प्रक्रियेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्या वारसांच्या अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीनं करण्यात याव्यात नागपूर गडचिरोली मार्गावरील मॉडर्न फायरिंग रेंजचं काम त्वरित पूर्ण करण्यात यावं यासह गडचिरोली इथं उभारण्यात येणाऱ्या नव्या पोलीस स्थानकाच्या पंचवीस अधिकारी आणि पाचशे कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले या सर्व नेमणुका स्थानिक पातळीवर होणार आहेत महाराष्ट्र पब्लिक सिक्युरिटी हे जनसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणण्याबाबतही यावेळी विचारविनिमय झाला हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस वादळी ठरला प्रश्नोत्तराचा तास आटोपताच नियम दोनशे एकोणनव्वद अन्वये शशिकांत शिंदे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाई जगताप यांनी सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटात नऊ कामगारांच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला शशिकांत शिंदे यांनी बाजारगाव प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली तर अंबादास दानवे म्हणाले की अशा प्रकारच्या रेड झोनमधील कंपनीत प्रत्येक सहा महिन्यांतून तपासणी करणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही कंपनीत ठराविक कालावधीत मॉक रील करण्याची जबाबदारी डिशची आहे पण त्यांना येऊच दिलं जात नाही कंपनीच्या संचालकांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली मोठ्या संख्येनं या कंपनीत अकुशल कामगार आहेत वेठबिगाराप्रमाणे त्यांच्याकडून कामं करवून घेतली जात आहेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत काम करूनही सकाळी पुन्हा कामावर बोलावलं गेलं असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली या कारखान्यात झालेला स्फोट आणि मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षाच्या वतीनं आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी काँग्रेसचे नाना पटोले हा या कंपनीत झालेला तिसरा स्फोट असून कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली या प्रकरणाची गंभीररीत्या नोंद घेऊन शासनानं यावर निवेदन करावं असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले विधिमंडळात आज विविध प्रश्नांवर लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्या राज्यातील अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षण आदी अभ्यासक्रमातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना येत्या पंधरा दिवसात त्यांच्या खात्यावर थेट शिष्यवृत्तीचे पैसे जमा केले जातील अशी ग्वाही प्रभारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली यासंदर्भात लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पाटील यांनी स्पष्ट केलं की तीन लाख नव्वद हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्तीची रक्कम उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमुळे रखडली होती आता निकाल आला असून त्यासाठी आठशे शहाऐंशी कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकारनं दिली असून त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे असंही पाटील यांनी सांगितलं दरम्यान दुधाच्या दरासंदर्भात हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना हे अधिवेशन संपायच्या आत निर्णय घेतला जाईल आणि शासनानं निश्चित केलेला चौतीस रुपये इतका दर न देणाऱ्या दूध संघांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यरत सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार सुधाकर आडबाले यांनी शासनाचं लक्ष वेधलं हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते डीसीपीएस एनपीएस खाते नसलेल्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाचे हफ्ते शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरचे प्रलंबित लाभ वैद्यकीय देयकं आरटीई प्रतिपूर्ती शुल्क आणि इतर प्रलंबित विषय शासनाच्या निदर्शनास आणून दिले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आज दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना चोख प्रत्युत्तर दिलं दुष्काळ अवकाळी पाऊस नापिकी पतसंस्था इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीसमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्य सरकारच्या विविध घटकांसाठी असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली गेली या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल दोन कोटी लाभार्थ्यांना या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे शिवाय सहकार से समृद्धी या ब्रिदाला जपत केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचं तब्बल दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे ड्रोनद्वारे फवारणी पतसंस्थांचं संगणकीकरण कर्जमाफी अनुदान आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना याद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं या सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर केलं मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागाअंतर्गत संस्थांचं बळकटीकरण करण्यात येत असल्याचं शालेय ये शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज नागपुरात सांगितलं केसरकर यांनी आज सुयोग पत्रकार निवास इथं भेट देऊन पत्रकारांशी मन मोकळा संवाद साधला शिबिर प्रमुख दिलीप जाधव माहिती संचालक डॉक्टर राहुल तिडके यावेळी उपस्थित होते शालेय शिक्षण विभागाचे विविध निर्णय शिक्षक भरती प्रक्रिया जिल्हा निहाय बिंदू नामावली शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्या साठी अभियान आदी विविध बाबींची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली लोकसभा सुरक्षा मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेत आज कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली या मुद्द्यावरून राजकारण होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले यानंतरही काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कळगम जनता दल युनायटेड यांच्यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात सुरक्षा सुरक्षाभंग प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन देण्याची त्यांनी मागणी हा गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर चार वाजेपर्यंत स्थगित झालं राज्यसभेतही चित्र पाहायला मिळालं आज कामकाज सुरू होताच लोकसभा सुरक्षा मुद्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी निवेदन देण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु या यासंदर्भात विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला यावरून गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं आयसीस दहशतवाद संघटनेविरोधातील कारवाईमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेनं आज पहाटे चार राज्यांमधील एकोणवीस ठिकाणी छापे टाकले त्यात राज्यातील अमरावती पुणे आणि मुंबईचा समावेश होता दहशतवादी कारवाया करणाऱ्या बल्लारी मॉडूलच्या आठ जणांना याअंतर्गत विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली यात त्यांचा म्होरक्या मिनासचा समावेश आहे याच कारवाईमध्ये अमरावतीमधून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडील संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं विदर्भातील सर्व जिल्ह्यात आगामी बावीस डिसेंबरपर्यंत वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान आज विदर्भात सर्वाधिक कमी तापमान गडचिरोली जिल्ह्यात बारा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात आज बारा पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नक्षलपीडित शरणार्थींचं युद्धपातळीवर पुनर्वसन करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नक्षलवाद प्रतिबंधक राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्देश बाजारगावच्या सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या मुद्यावर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक आणि शेतकरी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर कर्जमाफी अनुदान आणि संगणकीकरणातून शेतकऱ्यांच्या विकासाचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार